आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मिळाल्यानंतर त्याचं कोपरी आणि वागळे स्टेट परिसरात नियोजन करण्यात आलं असतानाही कोपरी भागात मात्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असून कोपरीवासियांना गणेशोत्सवाच्या काळात मात्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे। तसेच अनेक इमारतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। या समस्येमुळे कोपरीवासी हैराण झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील पाणी समस्या सोडवण्यासाठी कोपरीला वाढीव पाणी दिलं, मात्र आजही अनेक भागात कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणात पाणी मिळत आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून कोपरीवासियांना पाण्याचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। दरम्यान या भागाला येत्या 2 ते 3 दिवसात वाढीव पाणी पुरवठा सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे।